नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील नेरळ धामोते येथील डिस्कवर रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने काही कामगारांना अचानक कामावरून कमी केले होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी निलंबित कामगारांनी रिसॉर्टसमोरच बेमुदत उपोषण सुरू केले होते. अखेर 3 दिवसानंतर रिसॉर्ट व्यवस्थापनाने उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांनी उपोषण मागे घेतले. आपल्याला पुन्हा कामावर घ्यावे यासाठी भरत हिरू कराळे, भास्कर दत्तू विरले, धनेश शरद म्हस्कर, नरेश खंडू विरले, अनंता दत्तू विरले, धर्मा शिवराम पेरणे या निलंबित कामगारांनी बुधवारपासून रिसॉर्टच्या गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसले होते. रसायन मिश्रित सांडपाणी वाहिनी फुटून शिहू चोळे विभागातील शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा कार्याला बाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघर्ष समिती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नागोटणे येथील रिलायन्स कंपनीला शुक्रवारी निवेदनाद्वारे दिला. नागोटणे येथील रिलायन्स कंपनीची रसायन मिश्रित सांडपाणी वाहिनीला गळती लागून शिहू चोळे विभागातील शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समिती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुरुडमधील पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाने पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांचा सत्कार केला. काशीत समुद्रकिनारी बुडत असणाऱ्या पुणे येथील 3 पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशांत लोहार यांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवरक्षक व स्पीड बोटीची मदत घेत त्यांचे प्राण वाचवले होते. या कामगिरीची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने लोहार यांचा सत्कार केला होता. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर, मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदाराची निलंबनाची कृती असंवैधानिक ठरवली आहे. न्यायालयाने कठोर शब्द वापरले असल्याने एक प्रकारे राज्य सरकार आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही थप्पड आहे. अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत दिली आहे. ते गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आता ही कारवाई करणाऱ्यांनी 12 आमदारांच्या मतदारसंघातील नागरिकांची माफी मागावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. नेरळजवळील दामत गावातील वीटभट्टीवर आदिवासी मुलांच्या शाळेतील 33 विद्यार्थ्यांना कर्जतचे व्यापारी किरण परमार यांनी उपदार कपडे आणि खाऊचे वाटप केले आहे. नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका जामघारे हिने दामत येथील 8 वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरू केली आहे. या शाळेची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर किरण परमार यांनी 1 ते 7वीच्या 33 मुलांना भेटवस्तू, उबदार कपडे आणि खाऊचे वाटप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या मन की बात निमित्त राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या 75,000 बूथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी दिली आहे. आमदार लाड यांनी सांगितले की मन की बात कार्यक्रम पक्षाच्या 7 बूथवर ऐकला जावा असा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व या कार्यक्रमाचे राज्य प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. मन की बात कार्यक्रम समाजातील शेतकरी, माजी सैनिक, वकील, डॉक्टर, ऊसतोड कामगार या वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते विशेष प्रयत्न करणार आहेत. यावेळी प्रत्येक बूथवर समितीची बैठकही होणार असून या बैठकीत संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाईल असेही आमदार लाड यांनी नमूद केले. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील मंदिर जमीन हस्तांतरण घोटाळा आणि अलिबागमधील वनजमीन बंगल्याप्रकरणी रायगड जिल्ह्याचे
प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान गेली 6 वर्षे पाठपुरावा करून देखील ठोस माहिती मिळत नसल्याने सोमय्या यांनी शुक्रवारी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर जमिनीवर बसून उपोषण करत राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. हा निकाल ठाकरे सरकारसाठी मोठा दणका मानला जात आहे. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी आवाज उठवला होता. यावेळी भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात भाजपच्या सदस्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. या याचिकेवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना निलंबित करण्याचा ठराव असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. तसेच निलंबन करायचे होते तर ते फक्त 1 अधिवेशनापुरतेच असायला हवे होते असेही नमूद करत ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपच्या 12 आमदारांना दिलासा मिळाला आहे. कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयातील राष्ट्रीय मतदार दिन आणि प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच 24 ते 25 जानेवारी रोजी निबंध लेखन, घोषवाक्य लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, संपर्क अधिकारी विजय चव्हाण, प्राचार्य डॉक्टर SC लहुपंजांग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात शासनाने COVID-19 संबंधी घालून दिलेले सर्व नियम पाळून ध्वजारोहण करण्यात आलं. महाड तालुक्यातील गंधारपाली येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत गावांमध्ये पर्यटन आणि मतदार जनजागृती करण्यात आली आहे. गांधारपाले येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागतिक पर्यटन दिन, मतदार दिन आणि मराठी भाषा दिन या तिहेरी कार्यक्रमाचं औचित्य साधून गांधारपाले परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन महसूल विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयामार्फत 25 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऐतिहासिक बौद्धकालीन लेण्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरात असलेल्या गावांमधून एकही ST बस गेली 2 महिन्यांपासून गेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच आहे. महाड ST आगारातून देखील कर्मचारी अद्याप संपावरच असल्याने निम्म्याहून अधिक गाड्या धूळ खात उभ्या आहेत. संपातील काही कर्मचारी हजर झाले असल्याने तालुक्यातील काही गाव आणि लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र किल्ले रायगड परिसरात अद्याप एकही ST बस गेलेली नाही. या परिसरात असलेली गाव आणि खेडी दुर्गम भागात वसलेली आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या आधाराने ST बसची एक फेरी सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 आस्थापनांवर छापा टाकून 3 बालकामगारांना कामाच्या जोखडातून मुक्त केले आहे. या प्रकरणी श्री देवदर्शन डेअरीचे मालक शांतीलाल गुजर आणि दिलीप गुजर या दोघांविरुद्ध, तसेच चामुंडा ओल्ड पेपर मार्ट शॉपचे मालक बालाराम पटेल आणि भगवतीलाल पटेल या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पनवेलमधील उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी होंडा सिटी गाडीचा अपघात झाला आहे. MH06AN8193 हा गाडीचा नंबर असून तक्क्याच्या दिशेने जात असताना उड्डाणपुलावर असलेल्या डिव्हायडरवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतील दोन्ही प्रवासी सुखरूप आहेत. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही अशांना लसीकरण करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी पात्र मुलांसाठी स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये 1 जानेवारी 2023 15 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना 15 ते 18 वयोगटात सामील करण्यात आले आहे. त्यामुळे 2005, 2006 आणि 2007 यामध्ये जन्मलेली मुले 15 ते 18 वर्षे गटाअंतर्गत लसीकरणासाठी पात्र असल्याने त्यांना देखील लस घेता येणार आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा शुक्रवारी सकाळी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शानदार प्रारंभ झाला. आज स्पर्धेचा दुसरा दिवस असून आजच्या दिवशी एकूण 9 एकांकिका सादर होणार आहेत.